नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 10:25 आणि ही बॉटल जी आहे ना ती दाखवतो मी कसली आहे. आपण जर गाडीमध्ये आलो तर आपल्या गाडीचे डिझेल टँकची जी लाईट आहे ती पहिल्यांदा लागलेली आहे. ही लाईट डिझेल टँक जो आहे तो रिझर्वला लागला आणि इथे रेंज सुद्धा दाखवत आहे. रेंजसुद्धा दाखवत नाही आणि पूर्ण काटा जवळजवळ आला आहे. आणि हे मी थोडंसं डिझेल घरी ठेवलेलं काढून ते आहे ते घेतलं. तर आता काय करतो की मागचा टँक खोलतो. ॲव्हरेजची टेस्ट करायची आहे, रिझर्व लागल्यावर किती चालते आपली गाडी ते बघायचं आहे. तर ॲव्हरेजच्या टेस्टसाठी मी हे डिझेल इतकं कमी ठेवलं आहे सध्या गाडीमध्ये. तर आता अर्जंट काम आलं आहे त्याच्यामुळे जाण्यासाठी हे थोडंसं डिझेल जे आहे ते गाडीमध्ये टाकणार आहे. आणि आता तुम्हाला गोष्ट दाखवतो की ज्यावेळी आपलं डिझेल टँक खाली होईल म्हणजे डिझेल आपलं संपेल त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे की आपलं फ्युल कॅप जी आहे म्हणजे जिथे आपण फ्युल भरतो पेट्रोल भरतो किंवा डिझेल भरतो ती कॅप आपल्याला ओपन करायची. त्याच्यामधनं एअर जो बाहेर निघतो बाहेर निघून द्यायचा आहे. तर ते आपल्याला करायचं आहे ज्यावेळी असं डिझेल कमी असेल आपल्या गाडीमध्ये त्यावेळी, नाहीतर मग आपल्या गाडीला एअर पकडत राहते म्हणून. तर आता इथं डिझेल संपले पण रेंज काय दाखवत नाही. आता मला जिथे जायचं तितक्यापर्यंत जाऊन येईल इतकं डिझेल या गाडीमध्ये आहे सध्या. पण मी हे जे 1 लिटर आहे ते एक्स्ट्रा टाकून ठेवतो. याच्याने काही लाईट जाणार नाही. आपण नंतर एक टेस्ट करणार ती तुम्हाला व्हिडिओ जी आहे ती नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल. आज फक्त इतकंच आहे की त्या कॅपमधनं जो एअर वगैरे येतो तो मी तुम्हाला दाखवतो आणि डिझेल टाकतोय ते दाखवतोय. तर आपली गाडी स्टार्ट झालेली आहे. 1-5 मिनटं आपण आयडलला अशीच ठेवणार, गाडी चालवायला सुरुवात करू. तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, डिझेल इतकं कमी असल्या. पण तुम्ही कधी असं रिझर्वला लागेपर्यंत ठेवू नका. मी हे फक्त टेस्ट पुरतंच ठेवलेलं आहे म्हणजे मायलेज टेस्ट करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला मी हे डिझेल कमी ठेवलेलं आहे. तर तुम्ही इतकं कमी कधी ठेवू नका कारण आपला फ्युल पंप जो आहे किंवा मग डिझेल टाकी आहे त्याच्यावर लोड येतो. डिझेल पंप असतो त्याच्यावर लोड येतो म्हणून. तर आता गाडी बाहेर घेतो आणि मग थोडंसं डिझेल आहे 1 लिटर ते टाकतो. बघू जर लाईट गेली तर गेली, पण नंतर ज्यावेळी लाईट येईल त्यावेळी आपण ती टेस्ट करणार आहोत. पुन्हा ही रिझर्व लाईट पेटेल त्यावेळी. डिझेलचं ओपन केलंय बाजूला आहे. आता बघा एअर ह्याच्यातून किती बाहेर आहे, आवाज येईल एअरचा. अरे त्याच्यामधनं अजिबात एअर आलेलं नाही कारण हे आधी झाकण कदाचित खोललं होतं त्याच्यामुळे. तर काय होतं डिझेल ज्यावेळी संपतो त्यावेळी टाकीमध्ये एअर जमा होतं आणि तो एअर बाहेर येतो आपण झाकण खोलतो त्या. तर आता हे 1 लिटर जे डिझेल आहे ते मी ह्याच्यात टाकतो सध्या कामापुरतं, म्हणजे सध्या गाडी घेऊन जायचं म्हणून त्यासाठी. हे डिझेल जे आहे अशा प्रकारे थोडस सांडलं आहे डिझेल, मी एकदम फास्ट होतलं म्हणून. तर संपले पूर्ण डिझेल टाकले, झाकण वगैरे लावून घेतलं. 1 लिटर डिझेल टाकून सुद्धा आपला काही लाईट वगैरे गेलेला नाही, काटा सुद्धा हललेला नाही आहे. सध्या पुरतं मला डिझेल इतकं बास होईल. आता मी जातो आपल्या कामासाठी आणि मग नंतर पुन्हा एकदा दाखवतो. एकदा आलो की तुम्हाला पुन्हा टाकी खोलून दाखवतो म्हणजे एअर येतो की नाही ते दाखवतो. तर टोटल किलोमीटर झालेत 1,16,478 आणि ट्रिप बी जी आहे ती झिरो करतो. आता ट्रिप बी झिरो केलंय स्टार्ट. तर आतापर्यंत मी 10.4 किलोमीटर कव्हर केलेत आणि आपला जो डिझेल काटा आहे डिझेल काटा सेम जागेवर आहे, लाईट सुद्धा चालू आहे. 1 लिटर डिझेल टाकल्यामुळे लाईट काय गेली नाही काय सांगू शकत नाही. मग कदाचित 2 लिटर टाकावं लागेल किंवा 3 लिटर टाकावं लागेल ते नंतर टाकू. मी एक्स्ट्रा डिझेल सुद्धा आणलेला आहे. आता थोडंफार आणखीन 1 लिटर टाकून बघतो मी, जर गेली तर गेली लाईट आपल्याला समजेल. मी आता 1 लिटर डिझेल ह्याच्यामधलं एका बॉटलीत घेतो, त्या जी बॉटल आधी होती त्याच्यामध्ये घेतो आणि मग ते टाकतो आणि बघतो की लाईट जाते की नाही.
आणि ही जी टेस्ट करतोय आपण ती एसी ऑफ आहे आणि काचा वगैरे ओपन आहेत बघू शकतोय. विदाउट एसी करतोय, बघूया आता डिझेल किती लागते वरती किती येतं याच्यामध्ये आणि एअर वगैरे निघतो की नाही. आता पुन्हा एकदा बघू आपण, मगाशी एकदा बघितलं मगाशी काही एअर निघाला नव्हता, पण आता एकदा पुन्हा चेक करतो. डिझेल टँक मी ओपन केलं आहे, बघूया आता जाऊन. तर आता पुन्हा एकदा काढून बघू डिझेल टँक. बघा आत्ता एअर बाहेर आला, थोडीशी आवाज आला असेल, हवा आली असेल त्यामधनं, तर एअर येतोय बाहेर. सध्या झाकण पण हे खराब झालं आहे, तर आता एक लिटर आपल्याला डिझेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणखीन. तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कॅनमध्ये आणलं आहे आणि एक बाटलीसुद्धा आणलं आहे. त्याच्यामध्ये बाटलीमध्ये फुल करतो, एक लिटर भरतो आणि मग टाकतो. मित्रांनो डिझेल भरलं आहे पुन्हा, आता पुन्हा एकदा टाकतो याच्यामध्ये. त्याला त्यासाठी तो टँक उघडायला लागेल. फायनली ते एक लिटर डिझेल टाकून झाले. आता आपला जो चावी आहे ती लावतो, चावी आता ऑन करून बघूया आपण. अजूनही लाईट जी आहे ती चालूच आहे तशीच आहे, लाईट काय गेली नाही. एकदा गाडी स्टार्ट करून बघू. A few moments later. आतापर्यंत मी पुन्हा एकदा कव्हर केले टोटल किलोमीटर 20.8 झालेले आहेत. हा जो डिझेल काट आहे तो आता थोडा चढलेला दिसतोय, थोडी गाडी क्रॉस आहे त्याच्यामुळे हा कदाचित पुढे गेला असेल. बघू शकते आता तुम्हाला पुढे गेलेलं दिसत असेल. आणि मग अशी आपण 2 लिटर डिझेल टाकलं त्याच्यामुळे सुद्धा कदाचित पुढे गेला असेल. आता एकदा लास्टचं एकदा डिझेल टँक ओपन करून बघू की एअर निघतो की नाही. तर आलो आपण, आता एकदा आवाज येईल तुम्हाला, थोडासा एअर याच्यामधनं बाहेर आलो आहे. आणि तर हीच होती छोटीशी इन्फॉर्मेशन, ज्यावेळी आपलं डिझेल संपतं त्यावेळी असा एअर काढायचा बाहेर, म्हणजे सोडून द्यायचा, एअर जाऊन द्यायचा. आणि शक्यतो रिझर्ववर पेट्रोल किंवा डिझेल गाडी चालवायची नाही. ही जी टाकी आहे आपली जवळजवळ 40 लिटरची टाकी आहे, ही फ्युल पंपवर लोड येईल त्याच्यामुळे आपण रिझर्ववर गाडी चालवणार नाही. आता मी लगेच नेक्स्ट हे करते की रिझर्ववर आपली गाडीचं ॲव्हरेज टेस्ट करण्यासाठी मी रिझर्व केली होती गाडी. तर आता ॲव्हरेज टेस्ट करतो, ती तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये लवकरच बघायला मिळेल. तर आजची जी व्हिडिओ आहे ती आता इथेच एंड करतो. छोटीशी इन्फॉर्मेशन मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती, कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हा आपला डिझेल टँक, तर आजची व्हिडिओ इथेच एंड करतो. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आले असेल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आणखी काय असे छोटेसे नवीन व्हिडिओ. धन्यवाद.